अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये रात्री दोन गटात झालेल्या राड्यानंतर अचलपूर व परतवाडा या दोन्ही जुळ्या शहरात कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक स्वतः परिस्थितीवर देखरेख ठेवून आहेत. पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त ठेवला असून परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. दरम्यान या प्रकरणी अचलपूर पोलीस ठाण्यात 3 गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सकाळी अचलपूर व परतवाडामध्ये शुकशुकाट दिसून आला. सध्या या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात असून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील अतिसंवेदनशील अचलपूर व परतवाडा शहर म्हणून परिचित असलेल्या अचलपूर येथे रविवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास झेंडा काढण्यावरून झालेला वाद विकोपाला गेला. तर परिस्थिती शांत असून कोणीही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा पोलीस उपअधीक्षक शशिकांत सातव यांनी केले आहे. अचलपूर शहरामध्ये काल एका गटाने झेंडा फडकवल्यावरनं वाद निर्माण झाला होता. या वादाचं पर्यावसन दोन गटांमध्ये भांडणामध्ये झालं होतं. या संदर्भात अचलपूर पोलीस स्टेशनला 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि 16 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सध्या परिस्थिती अतिशय शांत आहे. बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेला आहे. अचलपूर शहर, परतवाडा शहर या ठिकाणी कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे, आव्हान करण्यात येत आहे की त्यांनी अफवांवरती कुठेही विश्वास ठेवू नका. जर त्यांच्या कानावरती काही बातमी येत असेल तर त्यांनी अगोदर पोलिसांकडनं त्याची चौकशी करावी आणि त्यानंतरच त्याच्यावरती विश्वास ठेवावा. अनिरुद्ध उगले, झुमो न्यूज, अमरावती.